हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। इन वीडियो या इंडोर प्लांटे शेयर नम्बे गार्डन भंगी तीर्कान पूचे वाले प्रधानपेटा इलचड़ अगे इल वैविध्यमको नम्बे गार्डन भंगियाक प्लांट आया फाइकस प्लांटे कुछ विशेष या वीडियो पर वाले कुछ कैर मतलता ई प्लांटे ऐटों वलिए प्रत्येक गार्डनिंग इष्टपर गार्डन उड़ चेड़ी ती प्लांटे ते वेरीगेटेड इन धारा कंवरुद इत फाइकसी ऐटों पॉपुलर वेरटटी आय फाइकस बेंजामिना वेरटटी आ इतनेमण कंवर प्लांट इंटे तली लेट ग्रीन कलर मूत इल वाले पॉपुलर और प्लांट वेरटटी आद इल प्रत्येक ग्लेसिंग प्लांटे इल भंगि फाइकस चेड़े एला अट्राशन ई प्लांट कल नाम पेट नोट विचार इतर आर्टिफिशियल प्लांट ई प्लांटे नमुक इंडोर नमुक वाण वाले वैलिए केरिंग आग्रह प्लांट अदे गार्डनिंग से ईसी आई वलर्तन पटर प्लांट और नालंज मणिकूर डायरेक्ट सणलट कल प्लांट वे इंडोर नमुक इत वलर्तवान इंडोर वाणी प्लांटे वेल पोल ना इतर आल विभाग उड़ प्लांट आल मरती ब्रांचस वेर ता ऊर्नि मणिल आ वेर पिछच इतमें नमुक डयरक्ट मणिल चेड़चटी वलर्त डयरक्ट मणिल नी चेड़ी नईट वलर चेड़चटी नाम चेड़े वलर्चुस रीपोर्ट अब इंटे प्रोपगेशन वाले एलुपा इंटे और कंप मुरी नट नमुक पिटपीएम ई प्लांट एत्र वर्ष वेणमें नीकमान इंटे ऐटों वलिए प्रत्येक इंटे प्रूणिंग अत्यावश्यक प्रूण कूड़ल ब्रांचस ना बुशी निकमें नमुक प्लांटे नमुकिष्टम षेप वेटिर्तवान चेड़ नोटिंग मिस्सी नम्बर मणल माणकपुड़ी कूड़ी मिक्स चेर्क वेल ननचो आई रो तवण मत वेल कटिनी केर चीजान साध्यु नमुक ई प्लांटे ऐम वेणमें को जैव वलम कंपोस्ट चाणकपुड़ी പിന്നെ എല്ലുപൊടി വേപ്പിൻ പിണ്ണാക്ക് ഇവയൊക്കെ നൽകാം അഥവാ രാസവളമാണ് ഇടുന്നതെങ്കിൽ എൻപികെയുടെ 18 18 18 കൊടുക്കാം വർഷത്തിൽ ഒന്നോ രണ്ടോ പ്രാവശ്യം മാത്രമേ ഈ ചെടിക്ക് വളം കൊടുക്കേണ്ട ആവശ്യമേ ഉള്ളൂ ഒരുപാട് കെയർ ഒന്നും തന്നെ ഇതിന് ആവശ്യമില്ല നമ്മൾ ഈ ചെടി പ്രൊപ്പഗേറ്റ് ചെയ്യാൻ ഉദ്ദേശിക്കുന്ന മണ്ണിൽ കുറച്ച് ചകിരിച്ചോറ് കൂടി മിക്സ് ചെയ്യുന്നത് നല്ലതാണ് ചെടിയുടെ വേരുകൾ പെട്ടെന്ന് പിടിച്ചു കിട്ടാൻ അത് നല്ലതാണ് ई प्लांटे नमुक और बोनसाई पचर प्लांट फाइकस प्लांट ईर वेरटटी नईट नणल मरम वलर्तन पटिया प्लांट नम्बे रोडि सैड डिवैड धारा वचपिपर चेड़ियाद नम्बे गार्डन और ग्रीनरी वेणमें नमुक एलुपति वचपिपा पेट प्लांट वेरटटी आद നമുക്ക് ഇഷ്ടമുള്ള രീതിയിൽ നമുക്ക് ഈ ചെടിയെ വെട്ടി നിർത്താനും പറ്റും മഴക്കാലത്തെ ഈ ചെടിക്ക് നല്ല രീതിയിൽ ഗ്രോത്ത് ഉണ്ടാകും പിന്നെ ഈ ചെടിയുടെ പ്രത്യേകത ഈ ചെടി നല്ല സൺലൈറ്റ് ഇഷ്ടപ്പെടുന്ന ഒരു ചെടിയാണ് എന്നുള്ളതാണ് എത്ര വെയിലത്തി ഇരുന്നാലും ഈ ചെടിക്ക് പ്രത്യേകിച്ച് പ്രശ്നങ്ങൾ ഒന്നും തന്നെ ഉണ്ടാകാറില്ല അപ്പോൾ ഒരു 3-4 ചട്ടികളിലൊക്കെ ഈ ചെടി നട്ട് നല്ല ഭംഗിയായിട്ട് അലങ്കരിച്ച് വെക്കാൻ പറ്റുന്ന ഒരു ചെടിയാണ് ഇത് ഫൈക്കസ് പ്ലാന്റിനെ കുറിച്ചുള്ള ഈ വീഡിയോ നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ടാൽ ലൈക്ക് ചെയ്യുക ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക താങ്ക് യു